हे गाइज, वेलकम बैक टू द अनदर वीडियो ऑफ गवर्नमेंट जॉब चैनल। तर गाइज, आजच्या व्हिडिओ मध्ये वनरक्षक पदभरती मध्ये घोटाळा झाला अशी बातमी विविध प्रसार माध्यमांवर त्याचप्रमाणे न्यूजपेपर मध्ये प्रदर्शित करण्यात आलेली होती, ज्यामध्ये माहिती देण्यात आलेली होती की छत्रपती संभाजीनगर मध्ये हे घोटाळे प्रकरण झालेली आहेत। तर याविषयी आपण आज या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत की ही प्रकरणे खरी आहेत आणि त्यावर वनरक्षक विभागाकडून काय नवीन नोटीस देण्यात आलेली आहे। तर गाईज, तुम्ही पाहू शकतात वनरक्षक पदाची नोकरी लावण्याचे आमिष दाखवणारे जे रॅकेट आहे ते उद्ध्वस्त करण्यात आलेले आहे। ही न्यूज जी आहे ही ऑगस्ट 6 म्हणजेच की आजची न्यूज आहे आणि या न्यूजमध्ये जी माहिती देण्यात आलेली आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की 3 अकॅडमी संचालकांसह दलाल जो आहे तो जेरबंद करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये सातारा सांगली येथील अकॅडमीचा समावेश आहे। वनरक्षक पदाची नोकरी लावून देतो असे सांगत लाखो रुपये उकळणाऱ्या रॅकेटचा शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी पर्दाफाश केला। आरोपींमध्ये सातारा सांगली आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 3 अकॅडमी संचालकांचा समावेश असून त्यांच्यासह एका दलालाला जेरबंद केले आहे। आरोपींकडून 5 परीक्षार्थींची कागदपत्रे तसेच लाखो रुपयाचे धनादेश आणि मोबाईलमध्ये परीक्षेशी संबंधित आक्षेपार्ह मजकूर आढळून आला आहे। या आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि यासंबंधी पोलीस उपायुक्त शिलवंत नांदेडकर यांनी माहिती दिली। सध्या राज्यात विविध ठिकाणी वनरक्षक पदाची भरती परीक्षा सुरू आहे। 1 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट दरम्यान ही परीक्षा होत असून सिडको MIDC पोलीस ठाणे हद्दीत या परीक्षेचे 2 सेंटर आहेत। शुक्रवारी दुपारी वनरक्षक परीक्षेसंदर्भात काही मंडळी उमेदवारांना गैरमार्गाने मदत करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। यावरून पोलिसांनी सापळा रचला आणि कार MH12LD 4754 मधून आलेल्या अण्णाजी धनाजी काकडे, त्याचबरोबरच अनिल भरत कांबळे आणि संदीप भुतेकर यांना आणि अमोल धनराज निचळ या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। त्यांच्या विरोधात फसवणूक करणे, कट करणे आदी कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पोलिसांनी पकडलेल्या आरोपींपैकी शनिवारी अनिल कांबळे, संदीप भुतेकर आणि अमोल निचळ यांना न्यायालयात हजर केले गेले आहे। यावेळी कोर्टाने त्यांना अधिक तपासासाठी सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। चौथा आरोपी अण्णाजी काकडे याने छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यामुळे त्याला उपचारासाठी घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे। तर स्टेटसवर काकडेने केले होते आवाहन। पकडण्यात आलेल्या आरोपी खटाव येथील संत बाळूमामा अकॅडमीचा संचालक अण्णाजी काकडे याने काही दिवसांपूर्वी त्याच्या व्हॉट्सअपवर एक स्टेटस ठेवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली। यामध्ये त्याने अहमदनगर, पुणे, बीड आणि छत्रपती संभाजीनगर येथे वनरक्षक भरतीसंबंधी काहीही मदत लागल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले होते। या 4 जिल्ह्यात हे रॅकेट मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर गाईज, आपण सर्वांना माहितीच आहे की वनरक्षक पदभरती ही TCS कंपनीद्वारे घेतल्या जात आहे आणि जर का आपल्यापैकी कोणत्या परीक्षार्थ्यांनी वनरक्षक पदभरतीचे पेपर दिलेले असतील तर त्यांना माहिती असेल की किती शिस्तबद्ध पद्धतीने आणि कडक रीतीने ह्या पदभरती ज्या आहेत त्या कंडक्ट केल्या गेल्या। यामध्ये ज्या परीक्षा घेण्यात आलेल्या होत्या त्यासुद्धा एकदम पारदर्शक पद्धतीने घेण्यात आलेल्या आहे। परंतु काही हे जे असे आमिष दाखवणारे रॅकेट्स असतात किंवा काही दलाल असतात यांनी हे अशा विविध पद्धतीने या परीक्षेमध्ये सुद्धा घोटाळा करण्याचा प्रयत्न केलेला होता, परंतु पोलिसांनी आता त्यांना जेरबंद केलेले आहे आणि जे काही असे परीक्षार्थी असतील त्यांचेसुद्धा परीक्षेचे नामांकन काढून टाकण्यात येणार आहे। परंतु गाईज, आपल्या सर्व परीक्षार्थ्यांमध्ये बरेच जे परीक्षार्थ्यांची संख्या आहे ही गरीब मुलांची आहे, ज्यांनी खूप मेहनतीने या पेपरसाठी अभ्यास केलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर का अशा काही दलालांमुळे जर पुन्हा घोटाळे समोर येत असतील तर त्या परीक्षार्थ्यांनी काय करावं याचाच एक प्रश्न समोर आलेला आहे। परंतु आता या वनरक्षक पदभरतीमध्ये जे घोटाळे झालेले आहे किंवा घोटाळा झाला होता अशा बातम्या समोर आलेल्या होत्या तर त्यावर स्वतः वनविभागाकडून एक नवीन नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जी तुम्ही स्क्रीनवर पाहू शकतात। यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की वनविभागातील जी भरती प्रक्रिया झालेली आहे 2023 मधील तर त्याची जाहीर सूचना आहे। वनविभागातील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू असून ऑनलाईन परीक्षा ही 31/7/2023 ते 11/8/2023 पासून सुरू आहे। भरती प्रक्रियेसंदर्भात सोशल मीडियावर तसेच वृत्तपत्रात भरती प्रक्रियेसंदर्भात अपप्रचाराचा व गैरप्रकाराच्या बातम्या प्रसिद्ध होत आहे। या अनुषंगाने उमेदवारांना सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की संपूर्ण भरती प्रक्रिया ही पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येत आहे।
भरती प्रक्रिया ही 100% गुणवत्तेवर आधारितच राहणार आहे। यात बाह्य हस्तक्षेपास कोणताही वाव नाही। उमेदवाराने कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बळी पडू नये व भरती प्रक्रियेबाबत कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये। अशा प्रकारचा अपप्रचार गैरप्रकार आढळून आल्यास अशा व्यक्तीविरुद्ध SCB टोल फ्री क्रमांक 1064 किंवा पोलीसमध्ये तक्रार नोंदवावी। जे उमेदवार भरती प्रक्रियेवर अनैतिक मार्गाने प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल व त्यांची उमेदवारी रद्द करण्यात येईल। तसेच अशा उमेदवारांविरुद्ध नागरिकांविरुद्ध फौजदारी गुन्हासुद्धा दाखल करण्यात येणार आहे। नंतर उमेदवारांना वनविभागामार्फत वेळोवेळी जाहीर करण्यात आलेल्या सूचना तसेच प्रवेशपत्रावरील सूचना उमेदवारांसाठी महत्त्वपूर्ण सूचना यांचे पालन करण्याचे वनविभागामार्फत आवाहन करण्यात येत आहे। तर गाईज इथे त्यांनी सांगितलेलं आहे की जी भरती प्रक्रिया आहे ही अत्यंत पारदर्शकपणेच राबवण्यात येणार आहे। या भरती प्रक्रियेमध्ये 100% गुणवत्तेवर आधारितच परीक्षार्थ्यांना घेण्यात येणार आहे। त्यासाठी जे काही असे दलाल तुम्हाला आमिष दाखवतात की आम्ही तुम्हाला नोकरी मिळवून देऊ, तर अशा कुठल्याही आमिषाला तुम्हाला बळी पडायचं नाही आहे। अशा कुठल्याही अपप्रचाराचा गैरप्रकाराचा तुम्हाला वापर करायचा नाही। फक्त आणि फक्त तुमच्या गुणवत्तेवर तुम्हाला विश्वास ठेवून आपला पेपर जो आहे तो द्यायचा आहे आणि अशा कुठल्याही आमिषाला बळी पडायचं नाही आहे। तर अशी माहिती स्वतः वनविभागाकडून या जाहीर सूचनेमध्ये देण्यात आलेली आहे। त्याचबरोबरच त्यांनी सांगितलेलं आहे की जर का तुम्हाला असा गैरप्रकार किंवा अपप्रचार करणारे काही परीक्षार्थी काही दलाल आढळले तर त्यांच्याविषयी तुम्हाला लगेचच पोलिसांमध्ये तक्रार नोंदवायची आहे किंवा जो टोल फ्री क्रमांक दिलेला आहे त्यावर तुम्ही तक्रार नोंदवू शकतात। त्याचप्रमाणे ज्या उमेदवारांनी अनैतिक मार्गाने या पेपरसाठी तयारी केलेली असेल तर अशा उमेदवारांची जी उमेदवारी आहे ती रद्द करण्यात येणार आहे आणि त्यांच्याविरुद्ध नागरिकांविरुद्ध किंवा अशा उमेदवारांविरुद्ध फौजदारी कार्यवाहीसुद्धा पुढे करण्यात येऊ शकते। त्यामुळे अशा कुठल्याही आमिषाला बळी पडू नका। तुमच्या पूर्ण अभ्यासासाठी वेळ द्या आणि 100% पारदर्शक पद्धतीने तुम्हाला ही पदभरतीसाठीची परीक्षा द्यायची आहे। आणि जर का तुम्ही परीक्षा दिलेली असेल तर तुम्हाला माहितीच असणार आहे की किती कडक पद्धतीने शिस्तप्रिय पद्धतीने ही परीक्षा जी आहे ती विविध काही सेंटर्सवर कंडक्ट करण्यात आलेली आहे। फक्त काही सेंटर्समुळे सर्व महाराष्ट्रातील वनविभागावर घोटाळे प्रकरण झालेले असल्याचा ठप्पा आपण लावू शकत नाही, कारण की फक्त काही ठिकाणी अशा पद्धतीच्या अफवा उडवलेल्या होत्या आणि जे काही परीक्षार्थी किंवा असे दलाल त्यामध्ये सामील होते त्यांचा पेपर फुटण्याच्या अगोदरच त्यांना पकडण्यात आलेला आहे। तर त्यामुळे आता पदभरती तरी पारदर्शक पद्धतीने होईल आणि गुणवत्तेवर आधारितच परीक्षार्थ्यांना यामध्ये स्थान मिळेल असं वाटत आहे। तर गाईज ही एक बातमी समोर आलेली होती ज्यामुळे बऱ्याच परीक्षार्थ्यांचे मनोबल जे आहे ते ढासळलेले होते, कारण की एवढ्या मेहनतीने ते तयारी करत आहेत आणि तरीसुद्धा पदभरतीमध्ये असे घोटाळे प्रकरण होत आहे। तर तुम्हाला अशा कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवायचा नाही आहे गाईज, कारण की पोलीस तत्पर आहेत, TCS कंपनी पारदर्शक पद्धतीने पदभरती कंडक्ट करत आहेत। फक्त परीक्षार्थ्यांनी कुठल्याही आमिषाला बळी पडू नये आणि पारदर्शक पद्धतीने पदभरतीसाठी सामोरे जायचं आहे। तर गाईज या व्हिडिओमध्ये जी महत्त्वाची माहिती समोर आलेली होती या घोटाळ्या प्रकरणासंदर्भातील आणि त्यावर जाहीर सूचना जे वनविभागाकडून देण्यात आलेली आहे त्यावर त्याविषयीची मी तुम्हाला माहिती पुरवलेली आहे। आय होप की तुम्हाला या व्हिडिओमधून अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली असेल। जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन अपडेट्ससाठी। थँक्यू ऑल।